सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी नागस मधील भाग्यश्री ज्वेलर्स अँड स्टील सेंटरला आजच अवश्य भेट द्या। कवठेमहांकाळ तालुक्यातील नागस अत्यंत नावाजलेले सांगलीच्या नागस येथील भाग्यश्री ज्वेलर्स अँड स्टील सेंटर होम अप्लायन्सेस मेन रोड नागस अवश्य भेट द्या। मुख्य बाजारपेठ नागस येथे डिजिटल वस्त्याची खास सोय आणि त्याचबरोबर टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, कूलर, एलईडी टीव्ही व इतर संसार उपयोगी सर्व साहित्य मिळणार आता एकाच छताखाली। त्याचबरोबर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। आधार कार्ड घेऊन या आणि उधार वस्तू घेऊन जा होलसेल रेट। तर मग चला एकदा अवश्य भेट देऊन या संधीचा लाभ घ्या। संपर्क दादासू डिगोळे, मोबाईल नंबर 94 22 23 53 14 किंवा 93 25 40 54 55 अथवा या नंबरला कॉल करा आणि संधीचा लाभ घ्या। जिल्हा मध्यवर्ती बँक आणि अजितराव अर्बनच्या माध्यमातून तरुणांना उद्योग व्यवसाय उभारून देणार आणि त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करणार अशी ग्वाही माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी दिली। आज कवठेमहांकाळ येथे अजितराव घोरपडे अर्बनची 29वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली। या सभेत उपस्थितांना मार्गदर्शन करताना माजी मंत्री अजितराव घोरपडे बोलत होते। युवा नेते राज्यवर्धन घोरपडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। यावेळी पुढे बोलताना घोरपडे म्हणाले की जनतेने आता विचारांची लढाई लढली पाहिजे। कोणीतरी पैशाच्या जोरावर राजकारण करतंय आणि त्याचा विपरीत परिणाम समाजाच्या विकासावर होत आहे। त्यांच्या भूलथापांना आता बळी पडू नका असे आवाहनही घोरपडे यांनी केले। शेती तंत्रामध्ये आता बदल करण्याची वेळ आली आहे। बागायत शेतीबरोबर आता आयुर्वेदिक वनस्पतीची शेतीही करावी लागेल। पीक तंत्रातही बदल करावा लागेल असे मत घोरपडे यांनी व्यक्त केले। तसेच शेतीबरोबर शेतीवर आधारित उद्योगधंदे उभे केले पाहिजेत। यासाठी आपण जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून मोठे सहकार्य करू असेही घोरपडे म्हणाले। युवकांना नोकरी देतो म्हणून काही जण फसवणूक करत आहेत, अशांच्या भूलथापांना बळी पडू नका असेही घोरपडे सरकार म्हणाले। यावेळी स्वागत व प्रास्ताविक अजितराव अर्बन बँकेचे उपाध्यक्ष बाळासाहेब कदम यांनी केले। औदुंबर पाटील, श्यामजी पाटील, सुनील भातमारे यांचीही भाषणे झाली। तसेच माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या जीवनावर मी होणार सुपरस्टार, आवाज महाराष्ट्राचा विजेता, युवाशाहीर आविष्कार देशिंगे आणि आकाश देशिंगे यांनी पोवाडा सादर केला। या कार्यक्रमासाठी युवा नेते राजवर्धन घोरपडे, संस्थेचे सचिव बाळासाहेब चव्हाण, तानाजी यमघर, दिलीप देशमुख, भारत डुबुले, अरुण भोसले, वैभव नरुटे, शशिकांत माळे, तुकाराम पाटील यांच्यासह अजितराव अर्बन बँकेचे सर्व संचालक, कर्मचारी, अधिकारी, मान्यवर उपस्थित होते। शेवटी आभार डॉक्टर प्रकाश पाटोळे यांनी मानले। आज इथं एका तासात नाही संपणार, मी तालुक्याचा दौरा करणार आहे आणि त्या सगळ्याची माहिती तुम्हाला देणार आहे। केंद्रीय सरकारचे परिपत्रक मध्यवर्ती बँकेपर्यंत आली, मध्यवर्ती बँकेतनं तुमच्या सोसायटीपर्यंत ही पत्रकं पाठवली। या दोन भाग आहेत, एक सोसायटीचा उद्योग आणि एक खाजगी व्यक्तिगत उद्योग। या सगळ्यासाठी मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून सर्व नियम कायदे कानून लावून अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याचं आणि त्याला फार मोठी सबसिडी केंद्रामार्फत मिळते आहे, त्याच्यात या तालुक्याने भाग घ्यावा असं माझं मत आहे आणि प्रचंड लाभ मिळवा याच्यासाठी पाहिजे। तर आपण असं करूया, ही योजना जर माहिती नसेल तर या ठिकाणी ही योजना दररोज माहिती योजनेची दररोज माहिती देण्यासाठी आपण काहीतरी सोय करू, पण याची माहिती घ्या आणि ह्या मदतीच्या माध्यमातून आपण चांगल्या पद्धतीचे उद्योग उभं करा। नुसत्या शेतीवर आता इथलं पुढं चालेल असं मलाही वाटत नाही, माझ्या बोलण्यात फरक पडलाय। मला शेतीबद्दल फार मोठा अभिमान होता, अनेक ठिकाणी मी घसा ताणून सांगितलं होतं, शेती हा स्वाभिमानाचा उद्योग आहे, शेती हा नफ्याचाच उद्योग आहे, पण आज माझ्याही बोलण्यात फरक पडला। निसर्ग एवढा बदलेल असं मला वाटत नव्हतं, पण मगाशी कोणतरी सांगितलं त्याप्रमाणे माणसं बदलली तसं निसर्ग बदलला। माणसं सकाळी एक बोलायला लागली, संध्याकाळी एक बोलायला लागली, सकाळी ऊन पडतंय, संध्याकाळी पाऊस पडतोय। हा सगळा परिणाम माणसांच्या कृतीचा आहे आणि त्यामुळं पुढील काळात फार मोठ्या धोक्याला पुढं जाणं आता अगदी स्पष्ट बोलायचं म्हणजे द्राक्ष हे चांगलं पीक मिळालं होतं, चांगलं होतंच त्या जीवावर बोलत होतो, त्या जीवावर या तालुक्यातले व्यवहार होत होते, अनेक कोटींचे व्यवहार त्या एकट्या पिकाच्या जोरावर झाले, परंतु आज मात्र अवस्था वाईट झालेली आहे।
आता त्याच्या मागे जास्त लागत बसायचं का नाही याचा विचार करून काहीतरी नवीन करणं गरजेचं आहे. आणि म्हणून काल तर मी चिंदेवाडी इथे बोललोच होतो, या पुढच्या काळात केंद्र शासनाच्या माध्यमातून सर्व देशभर 14.5 लाख दवाखाने आयुर्वेदाचे उभे राहणार आहेत आणि त्यांना आयुर्वेदिक वनस्पती लागणार आहे. आता द्राक्षाच्या आयुर्वेदिक वनस्पतीकडे शेतकऱ्यांनी जावं असं माझं व्यक्तिगत मत आहे. या सगळ्या अशा नवीन प्रयोगाच्या गोष्टीचा अभ्यास करणं फार गरजेचं असतं आणि त्याच्या मागं या पुढच्या काळात तरुणांनी लागावं. कोणतरी भूलभुलैया करते कुठेतरी नोकरीला लावतो म्हणून. सी के मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात, कवठे मंगळ.